अरे का यार, मुख्यमंत्री साहेब बसा ना, थोडं ऐका ना, चला कंक्लूड करा. असं नाही, बरोबर नाही मुख्यमंत्री, मी तुमच्यावर टीका करत नाही, मी तुम्ही बोललो तुम्ही उदार राजे आहात. अध्यक्ष महोदय, सगळ्या नगर शहर विकासच्या फायली ही काही माणसं तपासतात, आर्किटेक्ट बरोबर बसतात, त्याच्यातले फ्लॉज काढतात, मग बिल्डरला बोलवतात, त्याला समोर बसवतात आणि सेटलमेंट होते. आणि सेटलमेंट कोणाच्या नावाने होते? माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नावाने. मला खात्री आहे त्यांना काही माहित नाही, त्यांना काहीच माहित नाही. शब्द त्याला जोडून माननीय मुख्यमंत्री महोदयांचा उल्लेख हे बरोबर नाही, याच्यावर आमची हरकत आहे. आपण तो माननीय मुख्यमंत्री महोदयांचा उल्लेख केलाय तो रेकॉर्डवरनं काढून टाका. अजिबात असलं सहन केलं जाणार नाही. जिथं थेट संबंध येत नाही कुठं माननीय मुख्यमंत्र्यांचा, सेटलमेंट वगैरे तुम्ही बोलला, चला तुम्ही मुख्यमंत्र्यांचा बिलकुल चालणार नाही. अध्यक्ष महोदय, काढून टाका, काढून तपासून नाही, काढून टाका तो शब्द. आपण तपासून काढून टाका, तपासून काढून टाका. अच्छा अध्यक्ष महोदय, आव्हाड साहेब, आपण आपण मुद्दे मांडा, आपण आपण एकाच एक मुद्द्यावर आपण चालत आहे, मुद्दे मांडा. आपण शेवटचा मुद्दा घ्या, दोनच मिनिट राहिले, शेवटचा मुद्दा. अध्यक्ष महोदय, आम्हाला वाईट वाटत नाही कोणाला पैसे मिळाले, पण प्रताप सरनाईक किती नशीबवान, प्रताप सरनाईक किती नशीबवान, स्वतः मला बोलले, अरे जितेंद्र मला तर 1100 कोटी रुपये मिळाले, मस्त मजा आहे आपली. मला स्वतः बोलले, आम्हाला काय वाटत नाही, आम्हाला नाही दिलं नाही दिलं, काय कटोरा घेऊन यांच्या घरासमोर उभे राहणार नाही आम्ही, एवढे आम्ही निर्लज्ज झालेलो नाही. अध्यक्ष महोदय, हे जोशी मॅडम झालं, हे झालं, एक व्हायटल प्रोजेक्ट आहे. शिळफाट्यानंतर राईट हँडला टर्न मारला की आपण जातो तळोजाकडे, आणि तळोजाकडनं जातो आपण मेन हायवे कडे, म्हणजे तो एक्सप्रेस वे. तिथे 250 एकर जमीन आहे, मी तिथे घरकुल योजना व्हायटल प्रोजेक्ट म्हणून दिलेली होती, तेवढ्यात आमचं सरकार गेलं. पण मी या सरकारला विनंती करतो UDA मार्फत की तुम्ही ती व्हायटल योजना घ्या ना, 250 एकरची जागा आहे आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट पासून फक्त 14 किलोमीटरवर आहे, तो व्हायटल प्रोजेक्ट म्हणून घ्या. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, कचरा आणि माझा आणि साहेब एक शेवटचं सांगतो, नाही आता एकच वाक्य अध्यक्ष महोदय, एकच. अध्यक्ष महोदय, जसं यांना वाटतं तसं माझं आणि एकनाथ शिंदे सामांचं काही वैर नव्हतं. त्यांचा जेव्हा मेयर निवडून आणायचा होता ते माझ्याकडे आले आणि म्हणाले, जितेंद्र राष्ट्रवादीचा उमेदवार उभा करू नको. मी म्हटलं, जा शब्द दिला नाही उभा करत. आणि ते मला नेहमी सांगतात की जितेंद्र मी तुला खूप मदत केली. अध्यक्ष महोदय, त्यांनी मला मदत केली, पण ज्या खटल्यात माझा कुठलाही संबंध नव्हता